वेलकम टू आवर डी व्ही टी लर्निंग चॅनल उस्मानाबाद मी स्मिता शिंदे सी आय ड्रेस मेकिंग आज आपण फॅब्रिक स्प्रेडिंग हा लेसन पाहणार फॅब्रिक स्प्रेडिंग थोडक्यात या संकल्पनेचा अर्थ सांगते फॅब्रिक स्प्रेडिंग म्हणजे एका समान अंतरावरती कपडे एकसारखे अंतरने फॅब्रिक स्प्रेडिंग ही एक अशी पद्धत आहे जिथे कपड्याच्या ढिगांना कपड्याच्या मार्करच्या मापानुसार विशिष्ट लांबी वरुंदीनुसार वले जाते कपड्यामध्ये योग्य फॅब्रिक स्प्रेडिंग प्र प्रक्रियेचा परिणाम हा उत्पादकाच्या गुणवत्ता आणि उत्पादनावरील किमतीवरही होऊ शकतो कपड्याच्या कापण्यापूर्वी फॅब्रिकचा योग्य आकार राखण्यासाठी फॅब्रिक स्प्रेडिंग करणे खूप महत्त्वाचे काम आहे कपड्यामध्ये सहज आणि योग्य स्प्रेडिंग प्रक्रियेसाठी फॅब फॅब्रिक स्प्रेडिंगच्या दरम्यान विचारात घेण्याच्या काही फॅब्रिक स्प्रेडिंगच्या दरम्यान काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे त्याच्यामध्ये पहिली आहे फॅब्रिक लेंथ आणि वेट फॅब्रिक दरम्यान पसरलेली लांबी आणि रुंदी मार्करची लांबी आणि रुंदी ही समान असावी फॅब्रिक कटिंग पूर्वी हे मोजमाप एकसारखे एक होणे आवश्यक आहे जर हे माप एकसारखे झाले नाही तर परिणामी कापड हे वाया जाईल आता दुसरं पाहूया फॅब्रिक टेन्शन फॅब्रिक टेन्शन हा देखील फॅब्रिक स्प्रेडिंग दरम्यान विचारात घेण्याचा महत्वाचा घटक आहे फॅब्रिकच्या धाग्याचे ताण हे एकसारखे एक एकसारखे असले पाहिजेत जर टेन्शन लहान आकाराच्या किंवा वास्तविक आकारापेक्षा जास्त असेल तर दुसरीकडे सैल असेल तर फॅब्रिकच्या कटिंगच्या दरम्यान ह्या समस्या उद्भवू शकतात आणि वास्तविक आकारापेक्षा घटकांचा मोठा आकार कांचा मोठा आकार तयार होऊन परिणामी कपडा हा वाया जाऊ शकतो फॅब्रिक स्प्रेडिंग दरम्यानचा तिसरा महत्वाचा घटक आहे फॅब्रिक प्लेसिंग हा एक फार महत्वाचा घटक आहे स्प्रेडिंगच्या दरम्यान चकती अचूक असावी जास्तीच्या प्लेसिंगमुळे सदोष क्षेत्र वाढू शकते आणि शॉर्ट प्लेसिंगमुळे सदोष हे तयार होऊ दोष घटक हे तयार होऊ शकतात फॅब्रिकची रचना फॅब्रिकचे स्ट्रक्चर या सगळ्या पद्धतीवरून फॅब्रिक प्लेसिंग हे ठरवले जाते आपण चौथा घटक पाहूयात स्थिर वीज सामान्यत जे मॅनमेड तन फायबरचे तंतू असतात ते विजेच्या शुल्कामध्ये विजेच्या शुल्कामध्ये वाढ होऊ शकते जे फॅब्रिक स्प्रेडिंग प्रक्रियेमध्ये स्थिर वीज निर्मितीचे मुख्य कारण आहे फॅक्टरीमध्ये दोन थराच्या दरम्यान आर्थिंगद्वारे किंवा विशेष तेल वापरून हे स्थिर वीज काढून टाकली जाते आता आपण पाचवा महत्त्वाचा घटक पाहूया फॅब्रिक प्लाय डायरेक्शन फॅब्रिक प्लायची दिशा दुरुस्त केली पाहिजे फॅब्रिक प्लायची ही फॅब्रिकच्या प्रकारावरती अवलंबून असते यासाठी ऑपरेटरला टेबल ठेवण्यापूर्वी प्लाय दिशानिर्देश तपासणे आवश्यक आहे अन्यथा ते कपड्यामध्ये शिवणकामाच्या दरम्यान समस्या ह्या निर्माण करू शकतात स्प्रेडिंगच्या दरम्यानचा सहावा महत्वाचा घटक पाहूया प्लाय नंबर फॅब्रिक स्प्रेडिंग दरम्यान प्लायची ही मोजली पाहिजे फॅब्रिकचे लेयर्स कापण्यामध्ये जास्त प्लायची ही वाढू शकते आणि फॅब्रिकची ही फॅब्रिक स्प्रेडिंगच्या उत्पादन फॅब्रिकची कमी संख्याही फॅब्रिक स्प्रेडिंगची उत्पादकता कमी करू शकते पण सातवा घटक पाहूयात पट्टी आणि चेक जुळणी फॅब्रिकच्या प्रत्येक प्लायसह स्ट्रीप आणि चेक जुळले पाहिजेत म्हणून कपड्यामध्ये फॅब्रिक स्प्रेडिंगच्या प्रक्रियेत पट्टी आणि तपासणीची जुळणी फार काळजीपूर्वक केली जाते यामुळे कपड्यामधील शिवणकामाच्या दरम्यान शिर समस्या निर्माण होऊ शकतात स्प्रेडिंगमधील महत्त्वाचा आणि शेवटचा घटक पाहूया आपण फॅब्रिक फॉल्ट फॅब्रिक तपासणी विभागात फॅब्रिकचे विविध प्रकार आपण उदाहरणार्थ होल गहाळ होणारे अंत तुटलेले अंत टोक रेडी फॅब्रिक तुटलेली सॅम्पल्स तसेच तसेच जाड आणि पातळ ठिकाणे मंदिराची चिन्हे इत्यादी फॅब्रिक स्प्रेडिंग पूर्वीच ती ओळखले जाणे आवश्यक आहे फॅब्रिकमधून काढून टाकणे देखील ती गरजेची आहेत आता आपण हे सर्व फॅब्रिक स्प्रेडिंगमधील महत्त्वाचे घटक पाहिले आता स्प्रेडिंगचे प्रकार सामान्यत कपडा अंथरण्याच्या दोन पद्धती आहेत पहिली पद्धत आहे मॅन्युअल मेथड आणि दुसरी पद्धत जी आहे ती मॅकॅनिकल मेथड स्प्रेडिंगची पहिली पद्धत पाहूया आपण मॅन्युअल मेथड मॅन्युअल म्हणजे हाताने अंथरण्याची पद्धत या स्प्रेडिंगमध्ये दोन व्यक्ती दोन व्यक्तीद्वारे हाताने कापड अंथरले जाते एका साइडचा एक व्यक्ती टेबलावर कापड अंथरताना घड्या पडणार नाहीत याची कापड अंथरताना घड्या पडणार नाहीत याची काळजी घेत समांतर अंथरण्याकडे तो लक्ष देत असतो या पद्धतीमध्ये कापड हे हाताने हाताने अंथरले जाते नंतर रोल कटरच्या साह्याने ते व्यवस्थित गुंडाळले जायत ते व हाताच्या साह्याने त्याचे व्यवस्थित बंडल तयार केले जातात पण मॅन्युअल कटिंग मेथडचे ॲडव्हान्टेजेस पाहूया यामध्ये काम हे लवकर होते काम करण्यासाठी खर्च हा कमी लागतो तसेच छोट्या उद्योगांसाठी ही पद्धत उपयोगी आहे हे झाल्याचे ॲडव्हान्टेजेस पण मॅन्युअल कटिंगचे डिस मॅन्युअल मेथडचे डिसॲडव्हान्टेजेस कोणते आहेत ते पाहूया यासाठी काम करण्यामध्ये वेळ हा जास्त लागतो तसेच कारागिरी कुशल असणे गरजेचे आहेत अंथरलेल्या रोलची साईज ही छोटी असते यामध्ये कदाचित कपड्यामधील काठ खराब होण्याची शक्यता असते आता दुसरी पद्धत पाहूया आपण मेकॅनिकल मेथड या पद्धतीमध्ये स्प्रेडिंग करताना मशीनचा वापर हा केला जातो मेकॅनिकल मेथडमध्ये दोन प्रकारच्या मशीन ह्या वापरल्या जातात एक आहे सेमी ॲटोमॅटिक स्प्रेडिंग आणि दुसरी आहे ॲटोमॅटिक हे दोन्ही आपण पाहूयात आपण स्प्रेडिंगची सेमी ॲटोमॅटिक स्प्रेडिंग मशीनद्वारे कशी केली जाते ते पाहूया या मशीनद्वारे जास्त प्रमाणामध्ये नीटेड फॅब्रिकचे फॅब्रिकचे फोल्ड किंवा रोल हे जास्त प्रमाणामध्ये या मशीनमध्ये केले जात असतात तसेच इलेक्ट्रॉनिक्स कटरद्वारे इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीमद्वारेच यावर या, या मशीनला हे नियंत्रित केले जाते प्रत्येक लेअरचे काउंटिंग हे आपणाला स्क्रीनवरती दिसत दिसत असते आपण सेमी ऑटोमॅटिक स्प्रेडिंग मशीनचे ॲडव्हान्टेजेस पाहूयात काम जलद आणि खर्चाला परवडणारे असे होते कपड्याचे काठे समान सारखे अंथरले जातात स्प्रेडिंगची प्रक्रिया ही इलेक्ट्रॉनिक्स मशीनद्वारे केली जात असल्यामुळे वेळ वाचतो व सोयीस्कर होते आपण या मशीनच्या वापराबाबतचे काही लिमिटेशन्स पाहूयात या मशीनमध्ये कपड्याचे रोल हे बनवून ते कट करण्याची प्र कट करण्याची प्रक्रिया ही हाताने करावे लागते तसेच जास्त उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांसाठी ही मशीन फायदेशीर नाहीये रोलची साईज ची साईज या मशीन स्मॉल साईज मध्ये तयार होते आपण फुल्ली ऑटोमॅटिक स्प्रेडिंग मशीन पाहूया यामध्ये कपड्याचे लोड कपड्याचे रोल हे ॲटोमॅटिक लोड केले जातात कपड्याला गुंद, गुंडाळ्याला गुंडाळे देखील यातच जाते कपड्याच्या काठाला समांतर ठेवून त्याचे रोल केले जातो पूर्ण कपड्याचे रोल तयार रोल तयार झाल्यानंतर कापड हे कट केले जाते या मशीन मध्ये असलेल्या टेन्शन डिव्हाइसद्वारे कपड्यावर नियंत्रण ठेवले जाते हे ही मशीनवरील स्क्रीनवरती समजते तसेच स्प्रेडिंग स्पीड हा एकशे चाळीस मिनिट असतो या पद्धतीने उच्च उत्पादन केले जाते यामध्ये प्लेची संख्या मोजण्याची व्यवस्था उपलब्ध आहे प्रत्येक प्लायच्या शेवटी उपकरणांचे कटिंग हे उपलब्ध आहे फॅब्रिकला सपाट करण्यासाठी ॲटो लेवलर यामध्ये उपलब्ध आहे तसेच विक्री सर विक्री संरेखित करण्यासाठी यामध्ये फोटो सेल हा उपलब्ध आहे एक समान तणाव सुनिश्चित करण्यासाठी स्पीड नियंत्रक उपलब्ध आहे कटर सह ग्राइडिंग यामध्ये उपलब्ध आहे अखंड फॅब्रिक स्पीड करण्यासाठी फॅब्रिक लोडिंग आणि अपलोडिंग डिव्हाइसेस उपलब्ध आहे ऑपरेटरसाठी यामध्ये एक व्यासपीठ उपलब्ध असते ज्याद्वारे तो स्प्रेडिंग करताना उभा किंवा बसून स्प्रेडिंग हा करू शकतो हे मशीनद्वारे करत असल्यामुळे यामध्ये मजूर हे जास्त प्रमाणामध्ये लागत नाही तसेच मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करण्यासाठी मशीन उपयोगी आहे आपण पी एल सी प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर या मशीनविषयी माहिती पाहूया या मशीनवर असलेल्या टचस्क्रीनद्वारे ही मशीन ऑपरेट केली जाते यात कापड पुढच्या दिशेला आणि मागच्या दिशेला गुंडाळले जाते शंभर मिनिट या स्पीडने कापड यामध्ये गुंडाळले कापड गुंडाळल्यानंतर ॲटोमॅटिक मशीनच्या बास्केटमध्ये जमा होते कपडा स्प्रेडिंग करण्याच्या झाल्यानंतर मशीन ॲटोमॅटिक बंद होते प्रकारे आपण स्प्रेडिंग हा लेसन पाहिला समजून घेतला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करानी, ला करा आणि सबस्क्राईब चॅनलला करा